नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागे आपण जो प्रश्न घेतला होता तशाच टाईपचा तुमच्या सर्वांसमोर एक प्रश्न दिसत आहे. मुलांना ज्या जे प्रश्नामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करताना किंवा जे पुस्तकामधल्या स्टेप समजल्या नसेल, म्हणजे जे आपले कंटिन्यू व्हिडिओ बघणारे जे विद्यार्थी राहते, चॅनलला सपोर्ट करणारे राहते, व्हिडिओला लाईक करणारे, खास म्हणजे लाईक करणारे, ज्यांना तुम्हाला पुस्तकामधला अभ्यास करताना सुद्धा याच्यामध्ये काही अडचणी गेल्या, एखादा प्रश्न समजला नाही, त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करत राहायचं. मी त्याचं उत्तर मला माझ्या पद्धतीनुसार मी तुम्हाला त्याला एक्सप्लेन करून देण्याचा प्रयत्न करत राहणार आणि ते सुद्धा सोप्या पद्धतीमध्ये राहणार. कारण याच्यामध्ये बघा, आता पुढचा हा प्रश्न एका मुलाने सेंड केलेला आहे. बघा प्रश्न काय म्हटलाय, विजयचे गणितातील गुणांच्या 1/5 गुण हे त्याच्या मराठीच्या गुणांच्या 1/4 गुणांपेक्षा 2 कमी आहेत, तर दोन्ही विषयातील गुणांची बेरीज 152 असल्यास त्याचे गणितातील गुण सांगा. ठीक आहे, आता हा प्रश्न त्याने जो फोटो मला सेंड केला त्याच्यामधले उत्तरं काढण्याची पद्धत ती खूप लांबलचक होती, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यापेक्षा दुसरी एक साधी पद्धत राहणार आहे. पद्धत अशी राहणार की आपल्याला प्रश्न समजून घेऊ, आपण प्रश्न जोपर्यंत समजणार नाही. आता हा प्रश्न लक्षात ठेवा, कशामध्ये येणार आहे, शाब्दिक उदाहरणामध्ये येणार आहे. शाब्दिक उदाहरण राहू द्या किंवा कोणताही प्रकार राहू द्या, शेवटी तुम्हाला गणितामध्ये एक्स ची किंमत काढावी लागणार पहिलं म्हणजे. त्याच्यानंतर तुम्हाला मी बेसिक गोष्टीचे व्हिडिओ टाकलेले आहेत, सर्व तुम्हाला व्हिडिओ त्या एक्सची किंमत कशी काढायची, छेद कसा सारखा करायचा, ते साधे साधे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. चला काय काय म्हटलं, आता दोन विषय, दोन विषयांची आपण जर त्याच्या गुणांची बेरीज करून बघितली तर बेरीज भरायला पाहिजे 152 असं त्याचं म्हणणं आहे. नंतर सोबत त्यांनी सांगितलं आहे, गणितामधले जेवढे गुण भेटले असेल त्याला 152 पैकी गणितामध्ये जेवढे गुण भेटले असेल त्याच्या तेवढ्या गुणांच्या किती म्हटला शब्द इथं 1/5 गुण हे त्याच्या मराठीच्या गुणांच्या, मराठीमध्ये जेवढे गुण भेटले असेल त्याच्या 1/4 गुणांपेक्षा 2 कमी आहेत. कशाचे गुण आता लक्षात ठेवा, म्हणजे सरळ सरळ सांगायचं, एका साईडला राहणार तुमचे गणिताचे गुण, एका साईडला राहणार मराठीचे गुण. त्या गणिताच्या गुणापैकी आपल्याला काढायचे ते जेवले 1/5. जसं आपण याच्यामध्ये जर घेतलं, एक उदाहरण सांगता समजून, 100 च्या 1/5, आता 100 च्या 1/5 म्हणजे आपण इथं असं गृहित पकडू, गणितामधले गुण 100 होते, त्याचेवाले 1/5 बनवले म्हणजे तुम्हाला 5 भाग द्यायला लागणार आहे. 5 भाग दिला किती उरले, 20 उरले. हे 20 म्हणजेच काय झाले, गणिताच्या गुणाच्या 1/5 गुण. अशा पद्धतीचं चालू म्हणणं आहे. मग तशाच पद्धतीने त्यांनी सांगितलंय, जेवढे मराठीमध्ये गुण असेल त्याला, जेवढे त्याच्यावाले मराठीचे गुण असेल. आता मराठीचे गुण आपण पकडून घेऊ, याच्यामध्ये पुन्हा 80 पकडून घेऊ. मराठीमध्ये अंदाजे सांगत आहोत तुम्हाला, बघते मराठीमधले गुण किती पकडू आपण, 80. मराठीमध्ये जेवढे गुण भेटले त्याच्या पुन्हा किती करा म्हणतो त्याने, 1/4 करा, म्हणजे इथं आपण 4 भाग देऊ शकतो याला. चला काय होणार आहे, याच्यामध्ये पुन्हा 20 आलेला आहे. पण अजून त्यांनी समोर सांगितलं, त्याच्या गुणांपेक्षा हे जे गुण भेटले आहे कशातले, मराठीमधले, त्याच्या गुणापेक्षा अजून पुन्हा कितीने कमी करा म्हटलं त्याने, 2 म्हणजे 20 आपण 2 कमी करू म्हणजे किती होणार आहे याच्यामध्ये, 18. पण असं हे 2 कमी केल्याच्या नंतर गणिताचे गुण हे आपण काढलेला आकडा आहे 20, मराठीच्या गुणावरून आपण 2 कमून कमी करून काढलेला जो आकडा आहे 18, हे दोन्ही गुण तुम्हाला सारखे दिसायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. समजलाय, बघा तुम्हाला हे जे समजून सांगितलंय फक्त मांडणी, मांडणी म्हणजे काय, प्रश्नामध्ये त्यांनी दिलं काय आणि विचारलं काय हे तुम्हाला फक्त मी समजून सांगितलंय. माझा दुसरा टॉपिक याच्यामध्ये काय राहणार आहे, मग अशा पद्धतीचं घरी सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागेल, तर लक्षात ठेवा याच्यामध्ये त्यांनी दोन्ही गुणांची काय करून दिली आहे, बेरीज त्यांनी करून दिली आहे, म्हणजे किती होणार आहे, 152. आता आपल्या लक्षात ठेवा आपल्याला गुण कशातले काढायचे आहे, गणितामधले. मग सरळ सरळ आपण काय करू, याचं उत्तर काढताना गणितामधले गुण अंदाजे घेऊन घेऊ, गणित या विषयामधले गुण काय करायचं आहे, अंदाजे घ्यायचे आहे, ते म्हणजे किती घेऊ आपण, एक्स घेऊन घेऊ. दुसरा विषय कोणता आहे, मराठी, मराठीमधले गुण. आता मराठीमधले गुण समजा जर तुम्हाला सांगितलं, गणितामध्ये त्याला अंदाजे जर 100 भेटले असते, गणितामध्ये किती भेटले असते त्याला, 100 गुण भेटले असते. चला मग दोन विषयाची आपल्याला बेरीज किती करायची होती, 152. म्हणजे जर आपण 152 मधून जर गणिताचे गुण काढून घेतले तर काय भेटणार, मराठीचे गुण. जसं तुम्हाला उदाहरण घेतलं आहे, गणित म्हणजे किती घेतले, अंदाजे 100, तर 152 मधून 100 मायनस केल्यावर किती उरणार, 52 उरणार, ते होणार मराठीचे. म्हणजे आपल्याला दुसऱ्या विषयाचे काढायचे असेल तर 152 मधून गणिताचे जे गुण आहे ते काय करू आपण, मायनस करू. म्हणजे इथं काय होणार आहे, 152 मधून जर आपण एक्स वजा केले तर जे वजाबाकी आली ते म्हणजे कशाचे गुण, मराठीचे गुण.
शेवटचा मी तुम्हाला सहावा टॉपिक सांगितला होता याच्यामध्ये, कशाचा आपला बेसिक गणिताचा सहावा भाग आपण टाकला होता, एक्सची किंमत काढणार. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं या दोघांची वजाबाकी होऊ शकत नाही. का बरं होत नाही त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. बेसिक गणिताचे अजून ज्यांनी बघितला नसेल त्यांना लिंकमध्ये दिलेली आहे, त्यावले तुम्ही ते पूर्ण प्लेलिस्ट बघू शकता बेसिक गणिताची म्हणून. चला नंतर पुढे त्याने काय म्हटलंय, दोघांची बेरीज केल्याच्यानंतर 152 म्हटलंय त्यावलं. ठीक आहे, ते आता सोडून देऊ आपण. आता यायचं आपलं गणितातील गुणाच्या. ठीक आहे, जसं मी सांगत आहोत त्यामध्ये फक्त वाचायचं जे दिलंय त्यांनी त्याच्यावर तुम्हाला उत्तर भेटून जाते. गणितातील गुण, गणितातील गुणाच्या म्हणलं काय होणार आहे, एक्स गणिताच्या गुणाच्या, च्या म्हणजे काय राहते गुणाकार. नंतर इतर शब्द कोणता आला, हा ही हे असे जर शब्द असेल त्याचा अर्थ होते बरोबरचं चिन्ह. पण त्याच्याआधी किती आपल्याजवळ 1/5, गणिताच्या गुणाच्या 1/5. नंतर हे या शब्दासाठी आपण चिन्ह कोणतं वापरत असतो, बरोबरचं चिन्ह वापरतो. झालं इथपर्यंत. चला नंतर पुढे काय म्हटलं त्याने, हे त्याच्या मराठीच्या गुणाच्या, मराठीचे गुण आपल्याजवळ किती आहे, 152 मायनस किती, एक्स, एवढे झाले कशाचे गुण, मराठीचे गुण. मराठीच्या गुणाच्या 1/4, आता इथं दोन आकडे आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथं करायचं आहे ब्रॅकेट, समजलं. आणि त्याला किती गुणायचं आहे, 1/4, समजत आहे का. चला नंतर काय, गुणापेक्षा कितीने कमी म्हटलाय त्यांनी, शब्द वापरला कमी, दोनने कमी आहे. दोनने जास्त म्हटलं असतं तर आपण समोर चिन्ह प्लस ठेवलं असतं, पण इथे शब्द कोणता आहे, कमी. कमी म्हणजे काय येणार आहे, मायनस. कितीने कमी आहे म्हटलं ते, दोनने कमी आहे. एवढी होणार त्याच्यावरली मांडणी. साधा प्रश्न आहे, प्रश्न तुम्हाला समजून सांगितला, मांडणी अशी करायची आहे. सरळ सरळ फक्त काय करायचं आहे, एक्सची किंमत काढायची आहे. आणि एक्स म्हणजेच आपण काय घेतलाय, गणितामधले गुण घेतले, समजली इथपर्यंत. चला काय करताय ते मग, याचा गुणाकार किती होणार, एक्स छेदामध्ये 5, मदत चिन्ह कोणतं आहे, बरोबरचं, जसं आहे तसंच ठेवलाय. नंतर इथे हे भाग वगैरे देऊ शकत नाही तुम्ही, इथं कॅल्क्युलेशन करायचं नाहीये. पहिल्यांदा ब्रॅकेटला सॉल्व्ह होऊ शकत नाही, काहीच खरं काही हरकत नाही. तर हे जे 1/4 दिलेलं आहे, 1/4 न ब्रॅकेटच्या आतमधल्या दोन्ही संख्येला गुणावं लागत असत, हा नियम आहे. चला मातायच्या मध्ये लक्षात ठेवा, इथं गुणायचं म्हणजे 1/4 म्हणजे 4 येणार आहे 152 छेदामध्ये, 152 छेदामध्ये 4, समोर चिन्ह कोणतं आहे, मायनस. मग आता याला गुणायचं आपल्याला पुन्हा तसंच, म्हणजे या दोघांचा गुणाकार किती होणार आहे, एक्स छेदामध्ये किती, 4. जसं इथं गुणाकार सांगितला तसाच इथे गुणाकार, समोर अजून चिन्ह कोणतं आहे, मायनस, आणि 2 हा आकडा उरलेला आहे. चला सहाव्या गणितामध्ये, बेसिकच्या सहाव्या गणितामध्ये मी तुम्हाला एक सांगितलं आहे, एक्सची किंमत काढताना काय करायचं आहे. पहिलाच नियम, ज्याची किंमत काढायची आहे त्याला बरोबर चिन्हाच्या कोणत्याही एका साईडला न्यावे, बरोबर आहे. चला मग डावीकडे तिकडली संख्या घेऊन येऊ, कोणती वाली संख्या, एक्स वाली संख्या. मग तुम्हाला सांगितलं बरोबर चिन्हाच्या इकडे तिकडे संख्या जाताना त्याचे चिन्ह काय बदलते, होते बदलते. बरोबर चिन्हाच्या एका साईडला म्हणजे 1/5 इकडे जसं आहे तसंच आहे. या बरोबर चिन्हाच्या पलीकडली संख्या इकडे घेऊन येऊ, इकडे म्हणजे काय, बरोबर चिन्हाच्या डावीकडे घ्यायची आहे. इथं चिन्ह मायनस आहे, तिकडे त्यांना काय होणार आहे, प्लस. 1/ किती आहे यामध्ये, 4. मदत चिन्ह कोणतं ठेवू आपण, बरोबरच. झाले एक्स एका साईडला. नंतर पुढच्या स्टेपमध्ये काय करणार, याला इथं भाग देता येतात, भाग देऊन टाकू आपण. 4 × 4, 4 × 3 = 12, 15 × 12 गेले 3, तयार झाले 32, 4 × 8 = 32. चला बघा आता काय होणार, याच्यामध्ये 38 इथं झालेलं आहे, 38 आणि पलीकडे आता आपल्याजवळ काय उरलेलं आहे, -2. 38 मधून 2 जर गेले तर किती उरणार आहे त्यामध्ये, 36 उरणार आहे. झालं. त्याच्यानंतर आता इथे या दोघांचे छेद कसे दिसत आहे, वेगळे आहे. मग याच्यावरचा सुद्धा आपला बेसिकचा व्हिडिओ टाकलेला आहे, छेद सारखा कसा करावा किंवा तिरपा गुणाकार कसा करायचा आहे, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकीवरचा टॉपिकचा. चला मग इथं सरळ सरळ काय करून टाकू आपण, तिरपा गुणाकार, 4 ने याला गुणू, इथं किती होणार आहे, 4x + 5x छेदामध्ये किती होणार आहे, 20, पलीकडे काय उरलाय, 36. असे वाले प्रश्न ज्यांना सॉल्व्ह करता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपण नवीन वाल्या याच्यामध्ये बेसिक मध्येच पुन्हा अजून एक प्रश्न घेणार आहोत. एक्सच्या किमती काढण्याचा पाठ सुद्धा दुसऱ्याला येणार आहे लगेच. चला काय करू शकता आपण, एक्स वाल्यांची बेरीज किती होईल, एक्स वाल्यांची बेरीज 9x, पलीकडे काय उरलाय, 36, भागामधले 20, तिकडे त्यांना काय होणार आहे, गुणाकार मध्ये येणार आहे 20. आता यांचा गुणाकार करत बसायचं नाही, डायरेक्ट इथून तुम्ही 9 ने भाग देऊ शकता. 9 × 9 = 36, x = 20 × 4 किती होणार आहे, 80. हे एक्स म्हणजे काय घेतलं होतं आपण, गणित. मग आता इथं सुद्धा लक्षात ठेवा, गणितामधले त्याचेवाले गुण किती होणार आहे,
80 होणार आहे. आता त्यांनी जर विचारलं असतं मराठीचे गुण तर आपण काय केलं असतं त्याच्यामध्ये 152 मायनस किती करणार आहोत 80 करणार आहोत. समजलं असेल, सर्व विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल, अशा पद्धतीने तुम्ही अशा प्रकारचे गणित सॉल्व्ह करू शकता. अजून जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल किंवा तुमचे असे साधे साधे प्रश्न जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत राहता काही अडचणी गेल्या तर तुम्ही मला ते सेंड करू शकता, त्याच्यावर व्हिडिओ टाकून तुम्हाला ते मुलांपर्यंत भेटत राहील. भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर पटापट स्क्रीन व्हिडिओला काय करा, लाईक करा आणि चॅनलला सुद्धा नवीन विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. भेटू लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.